तमे क्या लक्ष्य विधिकर्मा आठ सभापति महोदय विचारित केले प्रमाणे मान्य सभापति महोदय वाळूचे संदर्भामध्ये हे सभागृहामध्ये अनेक वेळेस चर्चा झाली आणि वाळू माफिया आणि वाळू तस्करटा मोठे प्रमाणावर राज्यामध्ये सुसुळा झालेला आहे। अनेक ठराविकेचे पद्धतीचे ते कंत्राटदार किंवा ठेकेदार आहे तेच वेगळे वेगळे ठिकाणी मान्य सभापती मध्ये एक संगतमताने ते ठिकाणी वाळूचे ठेके घेतात आणि जे त्यांच्या टेंडर मध्ये जेवढे वाळूचे उपसेचे त्यांनी परवानगी देते दिली जाते महसूल प्रशासनाकडून त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वाळूचा उपसा त्याने राजरोसपणे करतात तेच एक प्रकारे या लिखशवीच्या माध्यमातून मी या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे। 6431 बरासचा उपसा करण्याची ते ठेकेदाराला परवानगी देण्यात आली होती आणि रात्रंदिवस चार पोकळे लावून शेवटला पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी छापा मारून ते सगळं जप्त केलं। सगळे गावकऱ्याच्या परिसरातल्या लोकांची मोठी तक्रार होती त्याच्या संदर्भामध्ये की रात्रंदिवस रात्री पण हे धक्का चालू होता दिवसा पण चालू होता बीड पासून 2 किलोमीटर अंतरावर हे धक्का आहे आणि हे मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा त्याने बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी केलं आणि तिथून त्याने अवैधरित्या असं गैरपावसाचे वाळू नेले। माझा स्पेसिफिक प्रश्न एवढाच आहे की हे ठेकेदाराला शेवटला तक्रार झाल्यानंतर म्हैसूर प्रशासनाने 1,28,00,000 रुपयाचे दंडात्मक कारवाई करण्याची त्याला नोटीस दिली किमान हे तरी पैसे 1,28,00,000 रुपये आपण वसूल केव्हा करणार आहे किंवा त्याच्या मालमत्ता जप्त करणार आहे का किंवा त्याच्या मालमत्तेवर बोजा टाकणार आहे का एवढाच माझा प्रश्न। सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केला बरोबर आहे सांगितले सभागृहामध्ये आणि विधानसभेत सुद्धा वाळू माफियांच्या संदर्भामध्ये रोज काही गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होतात आणि जो मुद्दा सन्मान्य सदस्यांनी मांडलेला आहे सभापती महोदय या बाबतीमध्ये जी काही कारवाई करायला पाहिजे होती ती आपण केलेली आहे परंतु त्यांचा जो मुद्दा जो आहे की ही जी दंडात्मक कारवाई आहे 1,28,34,000 रुपये ज्याचा उल्लेख या ठिकाणी त्यांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत पण ती तात्काळ ती रक्कम भरून घेण्यात येईल आणि जर ती रक्कम भरण्यामध्ये टाळाटाळ करत असेल तर आपण जे म्हणतो की स्थावर मालमत्तेवर बोजा चढून किंवा त्याच्याकडे त्या ठिकाणी तशा प्रकारची ती मग रक्कम जी आहे दंडात्मक ती वसूल केली जाईल याच्यामध्ये सभापती